संख्या वर्गमूळ एक मनोरंजक कोडे स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर अ रिडल। मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या वर्गमूळाशी संबंधित एक मनोरंजक कोडे सोडवू। या दाराकडे पहा, त्यावर एक कुलूप आहे ज्याच्यावर 784 लिहिलेले आहे। आपल्याला 4 चाव्या देण्यात आल्या आहेत। हे कुलूप एका चावीने उघडेल, परंतु अट अशी आहे की चावीवर लिहिलेली संख्या 784 वर्गमूळाच्या समान असावी। तुम्ही सांगू शकाल का स्क्रीनवरील दिलेल्या चाव्यांपैकी कोणत्या चावीने हे कुलूप उघडेल? आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवून येथे विचार करू शकता। येथे आपल्याला 784 वर्गमूळ शोधायचा आहे, म्हणजे आपल्याला एक वर्ग पी शोधायचा आहे ज्याचा वर्ग 784 आहे। येथे आपण पाहू शकता की 784 नंबर ही संख्या एक समसंख्या आहे, म्हणजेच पी देखील समसंख्या असेल, कारण समसंख्यांचा वर्ग नेहमी एक समसंख्या असतो आणि विषमसंख्येचा वर्गमूळ नेहमीच विषमसंख्या असतो। कारण संख्या 29 एक विषमसंख्या आहे, म्हणून 29 संख्येच्या चावीने हे कुलूप उघडणार नाही। आता उर्वरित 3 चावी देखील समक्रमांक आहे। 784 वर्गमूळ खालीलपैकी कोणता आहे? संख्या 784 ही एक परिपूर्ण वर्गसंख्या आहे, जी त्याच्या वर्गस्थानामध्ये 4 आहे। आम्हाला माहित आहे की फक्त त्या संख्या ज्याच्या ठिकाणी 2 किंवा 8 आहेत त्या संख्येच्या स्क्वेअरच्या युनिट्सच्या जागी 4 आहेत। ह्याचा अर्थ असा की 784 वर्गमूळ मधील संख्या वर्गाच्या जागी 2 किंवा 8 पैकी कोणतीही संख्या असेल, म्हणूनच 24 संख्यासह देखील हे कुलूप उघडणार नाही। आता 2 चाव्या शिल्लक आहेत, 32 आणि 28। आता आपल्याला या 2 चाव्यांपैकी एक निवडायचे आहे ज्यावर अंकित क्रमांक 784 वर्गमूळ असेल। 784 वर्गमूळ 32 असेल का? चला आपण 784 वर्गमूळ शोधूया। आपण 784 ते 900 पर्यंत मोठी संपूर्ण वर्गसंख्या घेतो। आपल्याला माहित आहे की 30 संख्या 900 आहे, म्हणजेच 900 वर्गवारी 30 आहे, कारण 302 हे 320 पेक्षा मोठे आहे, तर 32 वर्ग 30 वर्गापेक्षा मोठे असेल, म्हणजेच 32 चौरस संख्या 784 बरोबरीने होणार नाही, त्यापेक्षा मोठे असेल, म्हणून 32 अंकाची चावी कुलूप उघडणार नाही। आता आपल्याकडे फक्त 28 अंकाची चावी बाकी आहे, ज्यामुळे हे कुलूप उघडेल, कारण 784 वर्गवारी 28 आहे, तर अचूक चावी ही संख्या 28 वाली असेल। ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळशी संबंधित एक मनोरंजक कोडे सोडवले। धन्यवाद।